तर आपण आता अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाळे यांच्याकडून. सचिन, खरं तर लढवय्ये नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय, आता कशा पद्धतीनं त्यांचं अंत्यदर्शन होईल, कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहेत? आता काही वेळातच त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानासाठी रवाना होईल. माटुंग्याच्या W54 या इमारतीत मनोहर जोशी यांचं वास्तव्य होतं, तिथेच ते अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. 11 ते 2 या दरम्यान त्यांच्या अंतिम दर्शन हे घेण्यात येऊ शकतं आणि त्यानंतर 3 सुमारास दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच त्यांचा बुलढाणा दौरा जो आहे तो रद्द केलेला आहे आणि ते मनोहर जोशी त्यांच्या निवासस्थानीच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. एवढंच नाही तर मनोहर जोशी हे अतिशय बराच काळ हे राजकारणात होते. महाराष्ट्रातली जवळजवळ सगळीच पदं त्यांनी भूषवली होती. मुंबईचे ते महापौर राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एवढंच नाही तर केंद्रामध्ये ते मंत्री आणि लोकसभेचे सभापती या सगळ्या पदांवर ते राहिलेले आहेत. त्यांचा एक चाहता वर्ग, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग हा राजकारणात आहे. तर ते अनेक राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, आमदार हे आज त्यांच्या भेटी, त्यांच्या अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी येऊ शकतात किंवा अंत्ययात्रेत सहभागी देखील येऊ शकतात. एवढंच नव्हे तर मनोहर जोशी हे सुरुवातीपासूनच दादर या परिसरात त्यांचं वास्तव्य होतं, तर त्या दृष्टीने त्या परिसरात देखील त्यांना त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तर हे सगळे शिवसैनिक देखील त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात. 3 मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा त्यांच्या माटुंग्या येथील निवासस्थानापासून शिवाजी पार्क येथील जे स्मशानभूमी आहे त्या दिशेने निघेल आणि 3 निघेल. तर आपण बघतोय की अनेक मोठ्या संख्येने शिवसैनिक येऊ शकतात, शिवसेनेचे बडे नेते येऊ शकतात, स्वतः उद्धव ठाकरे हे देखील येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. 3 अंत्ययात्रा निघेल अशी माहिती मिळते. नक्की सचिन, खरं तर त्यांचं नेतृत्व हे एक अजात शत्रू असं नेतृत्व होतं, त्यामुळे सर्व पक्षीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.